हॅलो ॲन्ड वेलकम टू ऑल माय सेल्फ मेघदूत पाटील केमिस्ट्री टीचर फ्रॉम भोगावती महाविद्यालय कुरुकली इन टुडेज फर्स्ट लेक्चर वी आर गोईंग टू स्टार्ट अ न्यू चॅप्टर प्टर नेमल्याच केमिकल थर्मोडायनामिक्स स्टुडंट्स यू आर फॅमिलियर विथ द टर्म एनर्जी वॉट इज मिन बाय एनर्जी इट इज कपॅसिटी टू डू वर्क कार्य करण्याची क्षमता म्हणजेच काय ऊर्जा एनर्जी एक्झिस्ट इन डिफरंट फॉर्म्स सच्यास पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी केमिकल एनर्जी हीट एनर्जी लाईट एनर्जी एसेट्रा दिस फॉर्म्स ऑफ एनर्जी आर इंटर कन्वर्टेबल दॅट मिन्स वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी कन्वर्टेड टू अनादर फॉर्म लेट अस सी सम एक्झाम्पल्स फर्स्ट वन इज ड्राय सेल रिमोटमध्ये असणारे सेल्स घड्याळामध्ये असणारे सेल्स ज्याला आपण पेन्सिल सेल्स असं म्हणतो ते काय आहेत ड्राय सेल्स इन दी ड्राय सेल स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन प्रोड्युसेस इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय होतं केमिकल रिॲक्शन घडून आल्यामुळं तिथं इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते दॅट मीन्स केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी सी सेकंड एक्झाम्पल इलेक्ट्रो प्लेटिंग प्रोसेस In electroplating process, electric current is used to carry out a chemical reaction. Chemical reaction in a sati electric current paske. That means an electrical energy is converted to chemical energy. See another one example: A dam water. In a dam at the top, water is stored in a reservoir. It has certain amount of पोटॅन्शियल एनर्जी ड्यू टू इट्स हाईट डॅम वॉटर जे की तलावामध्ये साठवलेलं असतं डॅमच्या टॉपला त्याच्याजवळ कोणती एनर्जी असते तर पोटेन्शियल एनर्जी असते ही पोटॅन्शियल एनर्जी त्याच्याजवळ का असते कारण ते जे वॉटर साठवलेलं आहे त्याची ग्राउंड लेवलपासून असणारी हाईट त्याच्यामुळे त्याच्यावर कोणती एनर्जी असते तर पोटेन्शियल एनर्जी असते वेन फॉल्स डाऊन फ्रॉम एन आउटलेट

ते जर टर्बाईन्स फिरवण्यासाठी वापरलं तर त्या पाण्याची कायनेटिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होत असते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होत असते नाव लेट्स गेव बॅक टू अवर चॅप्टर्स नेम दॅट इज केमिकल थर्मोडायनॅमिक्स केमिकल मीन्स रासायनिक थर्मोडायनॅमिक्स इज मेड अप ऑफ टू ग्रीक वर्ड्स वन इज थर्मो अँड सेकंड इज डायनॅमिक्स थर्मो मिन्स हीट

सायन्सच्या ज्या ब्रँचमध्ये केला जातो त्या ब्रँचला काय म्हटलेला आहे थर्मोडायनामिक्स सी सम एक्झाम्पल्स विच हेल्प अस टू अंडरस्टँड दिस टर् फर्स्ट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड वॉटर इन टू व्हेपर्स ज्यावेळी लिक्विड फॉर्ममध्ये असणाऱ्या वॉटरला उष्णता दिली जाते त्यावेळी त्याचे कन्वर्जन गॅसेस फॉर्ममध्ये असणाऱ्या वॉटरमध्ये होते म्हणजेच व्हेपर्समध्ये होते या उलट जर का लिक्विड फॉर्म मध्ये असणाऱ्या वॉटरची उष्णता काढून घेतली म्हणजेच त्याला थंड केले तर त्याचे कन्वर्जन सॉलिड फॉर्म मध्ये म्हणजेच मध्ये होते दर वन एक्झाम्पल बर्निंग ऑफ कार्बन फॉर्मिंग कार्बन डायऑक्साइड कार्बन चे ज्वलन होते म्हणजेच त्याची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते या मध्ये कार्बन डायऑक्साईड हा प्रोडक्ट फॉर्म होतो त्याचबरोबर काही प्रमाणात एनर्जी एनर्जीसुद्धा बाहेर टाकली जाते फर्स्ट टू एक्झाम्पल्स आर फिजिकल प्रोसेसेस अँड थर्ड एक्झाम्पल इज केमिकल प्रोसेस अ प्रोसेस वेदर इट मे बी फिजिकल और केमिकल टेक्स प्लेस विथ एनर्जी चेंज अँड दॅट चेंज इन एनर्जी इज इन थर्मोडायनेमिक्स फिजिकल असो किंवा केमिकल असो कुठलीही प्रोसेस असो त्या प्रोसेसमध्ये जो एनर्जी चेंज होतो त्या एनर्जी चेंजचा स्टडी करणं म्हणजेच काय थर्मो सो नाऊ वी आर गोइंग टू डिफाईन थर्मोडायनॅमिक्स थर्मोडायनॅमिक्स इज कन्सर्न विथ द एनर्जी चेंज इन फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन्स आय होप दिस कन्सेप्ट इज व्हेरी क्लिअर टू यू ओके नऊ लेट्स मूव्ह ऑन फर्दर पॉईंट थर्मोडायनेमिक्स हॅज सर्टन लिमिटेशन्स वेन वू स्टडी इट मग ती लिमिटेशन्स कोणते आहेत ते आपण पाहू फर्स्ट वन इज इट गिव्स नो इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द रेट्स ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रोसेसेस ज्यावेळी थर्मोडायनेमिक्सचा स्टडी केला जातो त्यावेळी त्या प्रोसेसचा जो रेट जो आहे मग ती प्रोसेस केमिकल असो किंवा फिजिकल असो त्या प्रोसेसचा जो रेट आहे तो रेट स्टडी केला जात नाही एखादी प्रोसेस किती वेगाने घडून येते याविषयीची माहिती आपल्याला थर्मोडायनामिकचा स्टडी करताना मिळत नाही नंबर सेकंड इट डज नॉट टेल एनिथिंग अबाउट द मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन रिॲक्शनचं मेकॅनिझम काय याच्याविषयी थर्मोडायनामिकचा स्टडी करत असताना काहीही सांगितलं जात नाही नाव व्हॉट इज मीन बाय मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन मोस्ट ऑफ केमिकल रिॲक्शन्स आर कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स विच आर टेक्स प्लेस इन सिरीज ऑफ स्टेप्स द सिक्वेन्स ऑफ स्टेप्स डिस्क्राईब्स पाथ फ्रॉम रिॲक्टन टू प्रोडक्ट विच इज कॉल्ड अ मेकॅनिझम ऑफ केमिकल रिॲक्शन मोस्टली केमिकल रिॲक्शन या कशा आहेत कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स आहेत म्हणजेच त्या नंबर ऑफ स्टेप्समध्ये घडतात आणि या स्टेपचा जो सिक्वेन्स असतो फ्रॉम रिॲक्टन टू प्रोडक्ट त्यालाच काय म्हटलेलं आहे मेकॅनिझम ऑफ केमिकल रिॲक्शन मग हा जो सिक्वेन्स काय म्हणजेच त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम काय याच्याविषयी थर्मोडायनॅमिक्समध्ये काही सांगितलं जात नाही नेक्स्ट थर्मोडायनॅमिक्स इज ओनली कन्सर्न विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅक्रोस्कोपिक सिस्टीम दॅट इज द सिस्टीम्स कंटेनिंग अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ इंटिटीज और पार्टिकल्स सच्यास ॲटम्स आयन्स और मोलिक्युल्स थर्मोडायनामिक्समध्ये फक्त आणि फक्त मॅक्रोस्कोपिक सिस्टीमच्या प्रॉपर्टीजचा स्टडी केला जातो तर मॅक्रोस्कोपिक सिस्टीम्स म्हणजेच काय तर अशा सिस्टीम्स ज्यामध्ये लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स एकत्र आलेले असतात म्हणजे पार्टिकल ॲटम्स असतील आयन्स असतील किंवा मोलिक्युल्स असतील म्हणजेच थोडक्यात जर सिस्टीम जर का बल्की असेल तर अशा बल्क सिस्टीमच्या प्रॉपर्टींचा स्टडी थर्मोडायनॅमिक्समध्ये केला जातो मायक्रोस्कोपिक सिस्टीम्स म्हणजेच ज्या सिस्टीम्समध्ये शू नंबर ऑफ पार्टिकल जर का असतील तर अशा मायक्रोस्कोपिक सिस्टीमच्या प्रॉपर्टीचा स्टडी थर्मोडायनेमिक्समध्ये केला जात नाही दीज आर सम लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनेमिक्स इन दिस लेक्चर वी डिस्कस्ड इंट्रोडक्शनरी पार्ट ऑफ केमिकल थर्मोडायनेमिक्स चॅप्टर आय होप यू अंडरस्टँड व्हेरी वेल नेक्स्ट पार्ट ऑफ दिस विल बी डिस्कसड इन अवर नेक्स्ट लेक्चर थँक यू सो मच